नंतर पुण्यातून एक मोठी ब्रेकिंग बातमी येते। पुण्यातील हडपसर मध्ये फायरिंग झालेली आहे। हडपसरच्या शेवाळवाडी या भागामध्ये नंदिनी सोसायटी समोर ही फायरिंग झाल्याचं कळतंय। व्यावसायिक वादातून जयवंत खलाटे यांच्यावरती सुधीर शेडगे या आरोपीने ही फायरिंग केल्याचं सुद्धा कळतंय। खलाटे आणि शेडगे हे दोघेही माजी सैनिक आहेत। शहरामध्ये दुसऱ्या दिवशी ही फायरिंग झाल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। हडपसर या भागातील शेवाळवाडी या भागामधील ही घटना आपण पाहतोय। पुण्याजवळच असणाऱ्या या हडपसर भागामध्ये शेवाळवाडीतील नंदिनी सोसायटी समोर ही फायरिंग झालेली आहे आणि व्यावसायिक वादातून जयवंत खलाटे यांच्यावरती सुधीर शेडगे या आरोपीने ही फायरिंग केल्याची बातमी सध्या हाती येते आहे।